एसटीच्या कणकवली येथील मुख्य कार्यालयास आज एसटी कष्टकरी या संघाच्या कोर कमिटीने भेट दिली. एसटी अधिकारी दिलेल्या वेळेत भेटू न शकल्यानं बराच वेळ एसटी कर्मचाऱ्यांना वाट बघत थांबावं लागलं. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसत होती. एसटी अधिकाऱ्यांची ही भेट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घेण्यात आली. त्यात संजय खोटलेकर या सफाई कामगाराचा एप्रिलचा पगार न मिळणे, नांदगाव येथील सर्व्हिस रस्ता बंद असल्यानं विरुद्ध दिशेने गाडी चालवण्यास एसटी प्रशासनानं सांगणं, मात्र एखादा अपघात घडल्यास या जबाबदार कोण, तसेच कोविड काळात काम केल्याचा प्रोत्साहन भत्ता देखील अद्याप मिळाला नाही, अशा विविध मागण्या एसटी कर्मचाऱ्यांच्या होत्या. या संदर्भात एसटी अधिकाऱ्यांनी भेट देऊन झाल्यावर कष्टकरी जनसंघ कोर कमिटीच्या सदस्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया. प्रथमतः आपल्या सर्वांचं आमच्या कोर कमिटीच्या वतीने मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मुद्दा असा होता की काही प्रलंबित प्रश्नासाठी आज कोर कमिटीच्या माध्यमातून आज येणं भाग्य होतं. कारण काय माहिती आहे, या सिंधुदुर्गामध्ये आज संघटना विरहित सगळे कर्मचारी एकत्र आलेले आहेत आणि तीच ही समिती स्थापन झालेली आहे. त्याचा अध्यक्ष म्हणून मी आणि सचिव म्हणून तेंडुलकर साहेब काम बघतायत आणि हे सगळे कर्मचारी पोटतिळकीने तेवढंच काम करतायत आणि त्याच कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मूलभूत प्रश्न कुठेतरी योग्य पद्धतीने सुटावेत म्हणून आम्ही आज प्रयत्न करण्यासाठी इथे आलो असता काही कारणास्तव प्रथमतः भेट होय म्हटली आणि नंतर ती नाकारण्यात आली. ती का नाकारण्यात आली, कोणाचा दबाव होता, काय तंत्र होतं हे आम्हाला माहिती नाही, हे तुमच्यासमोरही न्यायात आहे. परंतु माननीय आमदार नितेश राणे साहेबांचा फोन गेल्यानंतर त्यांनी आम्हाला 5 जणांना शिष्टमंडळाला भेटण्याची अनुमती दिली आणि त्यानंतर आम्ही काही प्रश्नांची त्यावरती चर्चा केली. प्रामुख्याने असं होतं की कोविड भत्त्यासंदर्भात आमचे प्रश्न होता की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा काल 1 जूनला पुण्यामध्ये सांगितलं की कर्मचारी रापा कर्मचारी यांनी मुंबई शहरी भागात आणि त्यानंतर ग्रामीण भागात सुद्धा योग्य पद्धतीने आपली सेवा दिलेली आहे. असं असताना कोविड भत्त्याचं जे काय निरसन करायचं काम हेतू पुरस्कार या डिव्हिजनमध्ये चाललेलं आहे त्याची पुरेपूर माहिती या डिव्हिजनच्या कुठल्याही अधिकाऱ्यांना तथापि आगार व्यवस्थापकांनाही माहिती नाही. आणि ह्या अशा वेळी जर ज्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून, काही लोक आमचे कोविडमध्ये पॉझिटिव्ह झाले, काही कोविडमध्ये दुर्दैवी त्यांचा मृत्यूही झाला, अशा वेळेला प्रशासनाने कुठलेही त्यांना सहकार्य करण्याची भाषा सोडाच, पण हे जे काय प्रोत्साहन भत्ता देण्याचं काम शासनाने केलेलं आहे ते पण अडकाठी आणण्याचं काम कुठेतरी डिव्हिजनच्या माध्यमातून होताना दिसतंय आणि ते होऊ नये म्हणून प्रामुख्याने कर्मचाऱ्याच्या बाजूने आम्ही कर्मचाऱ्याच्या वतीने त्यांच्याकडे आज हा प्रश्न प्रामुख्याने मांडायला गेलो होतो. त्यानंतर प्रश्न होता टीटीएस लोकांचा. टीटीएस लोक आज 3 वर्ष झाली आहेत, ते टीटीएस होऊन झालेत पण त्यांची परमनंट ऑर्डर कुठेतरी निघत नाहीये, त्यामुळे त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय होतोय. परंतु या आजच्या चर्चेअंतर्गत 2 ऑक्टोबरच्या जो काय 2 ऑक्टोबरला आमच्या ऑर्डर निघतात, 2 किंवा 3 ऑक्टोबरला, त्या 3 ऑक्टोबरच्या ऑर्डरमध्ये त्या टीटीएस लोकांच्या परमनंटच्या ऑर्डर या चालक कॅटेगरीमध्ये काढण्याचं आश्वासन डीपीओ साहेब आणि गोसावी साहेब यांनी विभाग नियंत्रकांच्या समोर दिलेलं आहे. आणि बाकीचे काही जे उर्वरित 2 प्रश्न आहेत ते डीटीओ अधिकारी आमचे जे आहेत ते आज पुण्यात मिटिंगला आहेत, ते आल्यानंतर आम्ही 2-3 शिष्टमंडळ पुन्हा येऊन चर्चा करून मार्गी लावणार आहोत. टीटीएसचा काय मुद्दा आहे? टीटीएस कर्मचारी जे आहेत हे टेम्पररी टाइम स्केल म्हणून आमच्याकडे एक पद्धत आहे, डेलिव्हरीची रोजंदारी नंतर येते. ती टीटीएस झाल्यानंतर टीएस वर येतात, पण टीटीएस वरती त्यांना फक्त मोफत पास म्हणा, वैद्यकीय सवलत म्हणा, या सगळ्या गोष्टी मिळतात. पण जेव्हा तो टीएस वर जातो टाइम स्केल वर म्हणजे परमनंट वर, त्याला ऑफ म्हणा फिक्सेशन म्हणा संपूर्ण परमनंट होतो तो खात्यामध्ये. आणि ह्या ऑर्डरी 4 वर्ष थांबून ठेवलेले आहेत त्यांना होत, आणि त्या कुठेतरी प्रामुख्याने काढणं गरजेचं होतं. त्यामध्ये असं झालंय की डेलिव्हरीचे जे कर्मचारी आहेत आमच्याकडे, आता हा विषय आला म्हणून सांगतो, त्यांच्या 50 जणांच्या ऑर्डरी टीटीएसच्या काढल्या गेल्या, पण काही जणांच्या त्या काढल्या गेल्या नाहीत. त्यांनी विरोध केल्यानंतर डिव्हिजन लेवलला त्याला स्टे दिला गेला, परंतु त्यांच्यावरती ज्यांची खरंच ऑर्डर टीटीएस झालेली आहेत त्यांच्यावरती अन्याय होऊन संप काळामध्ये जो प्रशासनाने संप म्हटलाय ते डेली वेजेस म्हणजे रोजंदारी गट क्रमांक 1 मध्ये मोडून त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. यामुळे अन्याय त्या जे कोण 40-50 कर्मचारी असतील जे टीटीएसला ग्राह्य आहेत आणि त्यांच्यासाठी जो काय स्टे दिला त्याच्यासाठी त्यांच्यावरती अन्याय झाला असं मी म्हणेन. झालेले आहेत डेली वेजेसचे किती दिवस भरलेले आहेत त्यांचे आणि कशा पद्धतीने त्यांना परत टीटीएस करता येईल हे 15-20 दिवसात आम्ही त्यांचं पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला कळवतो आणि त्यांच्या ऑर्डरी काढतो असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर ते कर्मचाऱ्यांचं काय, एक आपल्याकडे इथे स्वच्छक म्हणून कामगार कर्मचारी आहे आणि यांची बदली आहे कुडा आगारामध्ये, पण कामगिरीवर त्यांना या विभागीय कार्यालयामध्ये कार्यशाळेमध्ये कार्यरत आहेत ते, आणि इथून त्यांचं टपालाद्वारे हजेरीपत्र कुडाळ आगारामध्ये पोहोचतं आणि त्यानंतर त्यांचा कुडाळ आगार पगार काढून त्यांच्या अकाउंटला जमा करतो. पण सदरचं जे हजेरीपत्रक आहे हे आमच्या विभागाच्या
टपाला मधून गेलं, पण वैयक्तिक त्या कर्मचाऱ्याचं टपालातून हजेरी पत्रक गहाळ होणं हा अत्यंत मोठा गुन्हा आहे. आणि अत्यंत अशा प्रकारचा गुन्हा या विभागामध्ये होऊन सुद्धा विभाग नियंत्रकांना याची कुठेही माहिती मिळालेली नाही. संबंधित जी काही यंत्रणा आहे त्यांची पगार काढण्यासाठीची, त्या यंत्रणेला सुद्धा याची माहिती नाही. ज्यावेळी आम्ही त्यांचा पगार जमा झाला नाही याचा पाठपुरावा करण्यासाठी गेलो असता आम्हाला टोलवाटोलीची उत्तर आली की तिकडून हजेरी पत्रक आलेलं नाही. ते सांगतात आम्ही हजेरी पत्रक पाठवलं तर इकडे पोहोचलेलं नाही. आणि त्यानंतर शेवटी सिद्ध झालं की हजेरी पत्रक गेटवर एका वॉचमन केबिनच्या बाजूला पडलेलं मिळालं. आता ते टपाल फोडलं कोणी, त्या टपाल घेण्याची जबाबदारी डेपोच्या ठिकाणी आहे कोणाची, आणि इथून पाठवण्याची जबाबदारी आहे कोणाची, या संदर्भात इथे आल्यानंतर चर्चेमध्ये कुठेही कुठल्याही प्रकारचा खुलासा यांनी केलेला नाही. सदर व्यक्ती हा दलित समाजाचा असल्यामुळे वैयक्तिक त्याच्यावर हेतू पुरस्कर पगार त्याच्यात न देण्यासाठी ही प्रक्रिया राबवली गेली आहे असा माझा निव्वळ आरोप आहे.